तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत प्रेम मामांच्या गावी, म्हणजे भांबोरा या गावी, ठीक आहे, मूळ गावी. आणि आजचा जो उपक्रम आहे ना, म्हणजे आजचा उपक्रम आम्ही असं ठरवलेलं की सगळ्यांना दाखवायचा. उपक्रम काय आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असणार. तर पाठ्यपुस्तक वाटपाचा हा उपक्रम आहे, म्हणजे गावातील जे सगळे कर्मचारी आहेत जे बाहेर राहायला बाहेरगावी नोकरी करतात, म्हणजे इथे त्यांचं हे जे जन्म गाव आहे, तर आपल्या या गावाचं काहीतरी देणं लागतं म्हणून हे पाठ्यपुस्तकाचं वाटपाचं हे कार्यक्रम आहे. आणि हा हे जे उपक्रम आहे, हा उपक्रम आपण लोकांना दाखवायला पाहिजे, जेणेकरून लोकांनी सुद्धा याचं अनुकरण करायला हवं. त्यातून प्रत्येक गावातील लोक, म्हणजे जे कर्मचारी आहेत बाहेरगावी नोकरी निमित्ताने गेलेले, त्यांचं लक्ष गावाकडे असावं आणि आपल्यातून एक गावाची सेवा घडावी या उद्दत्त हेतूने आम्ही कर्मचारी मंडळी, म्हणजे भांबोरा गावचे जेवढे कर्मचारी आम्ही बाहेर असतो, आम्ही एक विधायक कार्यासाठी ठराविक निधी गोळा करतो आम्ही स्वयंप्रेरणेने, अशी जबरदस्ती कोणाला नसते. आणि त्या पैशातून मग एक विधायक कार्य आम्ही चालवतो. जसं एक आता मागील 3-4 वर्षापासून आम्ही एक आरोप प्लान तयार केला, म्हणजे सर्वांनी वर्गणी गोळा करून एक जवळपास 4-5 लाखाचा आरोप प्लान आम्ही गावात, म्हणजे ग्रामपंचायत जागेवर तिथे आम्ही स्वतः म्हणजे कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून बांधलेली आहे आणि ती आजही चालू आहे. आणि त्यामुळे गावकऱ्यांचं एक आरोग्याचं एक शुद्ध पाणी त्यांना मिळायला लागलेलं आहे. नाही तर आमच्या गावामध्ये एवढ्या टाक्या होत्या की पाण्याचे खूप मोठा दुष्काळ, पण आता तो दुष्काळ दूर झालेला आहे आणि शुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळतो. आणि हे सर्व आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आहे, आम्ही शासनाची कोणतीही मदत यात घेतली नाही. कारण काय ना, प्रत्येक वेळी शासन म्हणतं असं, शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी, पण शासन तुमच्या दारी येईलच याची काही शाश्वती नसते. कारण प्रत्येक ठिकाणी शासन पुरत नसतं, तर आपल्यालाच आपल्या, म्हणजे आपल्या मागे जे लोक असतात, आपले गावचे लोक म्हणा, गावचे विद्यार्थी म्हणा, गोरगरिबांचे विद्यार्थी म्हणा, आपण कर्मचारी झालो म्हणून त्यांना सुद्धा त्या वाटेवर लोटणं किंवा त्यांना ते पाठबळ देणं हे सुद्धा कर्मचाऱ्यांचं खूप मोठं कर्तव्य असतं. तर हे कर्तव्य त्याच दृष्टीने आज आम्ही पुस्तक वाटप, म्हणजे 9वी आणि 10वी वर्गामध्ये जे आमचे विद्यार्थी आहेत गावातील, या विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी पाठ्यपुस्तकाचं वाटप करत असतो आणि जेणेकरून त्यांच्यामध्ये एक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. कारण पूर्ण पालक हा शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही, पण आम्ही कर्मचाऱ्याच्या वतीने फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी आयोजित करत असतो. दरवर्षी आयोजित असतात आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गावी वगैरे या सगळे असे उपक्रम करू शकता. तर हा उपक्रम कसा असतो ते आपण पुढे आता पाहणार आहोत, म्हणजे ब्लॉगिंग सुद्धा आणि जे युवा पिढी आहे त्यांनी सुद्धा हे पाहावं, म्हणजे कसं प्रत्येक गावागावात अशी एक योजना सुरू आहे. आपल्या गावात सुद्धा, म्हणजे माझ्या गावी मोदी गावी सुद्धा आपण हे उपक्रम राबवू, नक्कीच पूर्ण प्रयत्न करू आणि सगळ्यांना गोळा करून हे हा उपक्रम राबवू. आता हा उपक्रम कसा असतो हे पाहू आपण, ठीक आहे. तिथे म्हणजे कसं आयोजित केलं गेलेलं आहे, लोक किती येतात, काय त्यांना प्रतिसाद कसा असतो ते, ठीक आहे. आणि गाव सुद्धा बघ, चला. प्रत्येकाला आपलं गाव खूप प्रिय असतं. जिथे आपण जन्माला येतो, जिथे आपण लहानाचे मोठे होतो, जिथे आपण संघर्ष करतो, त्या संघर्षातून काहीतरी घडतो. या जडणघडणीमागे त्या गावचा, त्या गावच्या मातीचा, तेथील वातावरणाचा व तेथील लोकांचा खूप मोठा हातभार असतो. त्यांना विसरून कसं चालणार. त्यामुळे या प्रेमापोटी आणि या गावाचं, या समाजाचं काहीतरी देणं लागतं या हेतूने राबविलेला हा उपक्रम. आज या ठिकाणी आपण सर्वजण गेल्या वर्षीपासून जो आपण एक नवीन उपक्रम या गावामध्ये सुरुवात केलेली आहे, सर्वांनी पुस्तकाला चांगल्या पद्धतीने कव्हर करा, त्या कव्हरवर तुमचं नाव वगैरे वरती लिहायचं आणि वर्षभर ते पुस्तक स्वच्छ राहिले पाहिजे, पण वाचलं पाहिजे तुम्ही. आणि पालकांना पुस्तकांसाठी वयासाठी जबरदस्ती आता करायची गरज तुम्हाला नाही. Thank you.
अच्छा पुस्तक आणि रजिस्टर आहे, पाच रजिस्टर सुद्धा आहे आणि पुस्तक अभ्यास पुस्तकाचं. अच्छा नवीन आहे, नववी वाल्यांचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पुस्तक वाटपाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे. आणि जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की गावातल्या कर्मचाऱ्यांनी हा पुस्तक वाटपाचा कार्यक्रम म्हणजे पार पाडलेला. तुम्ही सगळ्यांनी जे जबाबदारी घेतली की किंवा तुम्हाला जे वाटलं म्हणजे गावातल्या कर्मचाऱ्यांना हे वाटणं सुद्धा खूप गरजेचं आहे की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर काही ग्रामीण भागातले कर्मचारी असे सुद्धा आहेत, काही काही असे विचार करतात की म्हणजे गावात येतात दिवाळीला दसऱ्याला असे येतात गावात आणि हा पाहुणे म्हणून येतात आणि मग आणि मग म्हणतात की काय गावात काय ठेवलेला, गावात तर काहीच नाही. पण ते खरं तर असं विसरून जातात की गावात याच गावातून ते घडलेले असतात. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असा विचार केला असता तर बाबासाहेब हे विदेशात करोडो रुपये कमावून तिथे आलिशान राहिले असते. पण त्यांनी असा विचार केला नाही की भारतात काहीच नाही, भारतात कशाला जायचं. उलट त्यांनी हा विचार केला की आपण विदेशात शिक्षण घेऊन आपल्या देशाचा विकास करायचा. तसंच त्याच संकल्पनेतून हा केलेला उपक्रम आहे की आपण जरी कुठं शिकायला गेलो पण आपली आपल्या गावाशी नाळ जोडली जी जोडलेली आहे ती कायम असली पाहिजे. आणि आपल्या गावातल्या लोकांसाठी आपण काहीतरी एक देणं आहे, समाजाचं काहीतरी एक देणं आहे आणि त्याची परतफेड ही झालीच पाहिजे. या उपक्रमातून सगळ्या कर्मचाऱ्यांनी जे तुम्ही केलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अच्छा वाचनालयाची का सुरू आहे ना काम? वाचनालय आमचं खूप वर्षापासून आहे. अच्छा पण आता पक्क बांधकाम आणि हे तर आता सध्या तात्पुरतं आहे. अच्छा निधी अभावी निधी नाही. गावात वाचनालय असणं खूप गरजेचं आहे. हो ना, कर्मचाऱ्यांचे म्हणजे किंवा असं याच्यातून. अच्छा 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 बॉडी आहे सध्या, ग्रँड वगैरे म्हणजे आपला निधी वगैरे न मिळवता स्वतः करून. अच्छा तुम्हीच केलं ना, छान. याचं काम वगैरे आता सुरू आहे ना? काम सुरू आहे, आजच काम झालं, आजच टाकलं. आणि समोरचा प्लॅन, आम्हाला शासनाची थोडी मदत मिळाली ना तर आम्ही वर याच्यावर अभ्यासिका ठेवू. अच्छा वर अभ्यासिका म्हणजे अभ्यास पण करते. एक्झाम देणारे मुलं तिथे अभ्यास करतील. नाही ग्रामीण भागात गरजेचं आहे नाही? बरोबर. आणि एक शांतता स्थळ आहे आणि म्हणून इथे इकडे वर्तन नसते समजा असं जास्त त्याच्यामुळे. नाही चांगलं आहे, छान आहे. आणि ऑरो पण आहे ना? तुमच्याच्यातून केलं ना समजा शासनाची एक रुपये नाही. हे कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवणं गावाकडे खूप गरजेचं असतं. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी हे भान ठेवायला पाहिजे की ज्या नाही, माझ्या गावातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवेन की बघा हे करा. आणि आपल्या गावासाठी करायला आता नाही का जे स्पर्धा परीक्षेत आहे कोणत्याच विद्यार्थ्यांना कमी नाही पडणार पुस्तक. नाही नाही बरोबर आहे ना, त्यांना ते नाहीतर शहरात जावं लागतं ना. शहरात जाऊन मग तिथे पैसे भरा, तिथे रूम करून राहा, ते शिल्लकचा खर्च वाचते ना त्यांचा. मामांनी त्यांनी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी आहे ना या गावात म्हणजे खूप छान असे उपक्रम राबवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गावकऱ्यांनी राबवायला पाहिजे असे उपक्रम आहेत. खूप आनंद झाला असं पाहून. म्हणजे कर्मचारी नाहीतर नोकरीला लागले की परत वळून पाहत नाहीत गावात, असा प्रकार नाही. हे बघा इकडे आहे ना ऑरो आहे, पाच रुपयामध्ये म्हणजे पाणी. आणि गावात कसं म्हणजे आता दूषित पाणी वगैरे हे सगळं असं येतं ना, तर त्याच्यामुळे आता याची चाबी नाही आहे आपल्याकडे. हा येणार आहे पण त्याला भरपूर वेळ लागेल थोडा. तर हे बघा हे ऑर. आणि हे तुम्ही तुमच्या याच्यातून केलं का? आम्ही कर्मचारी सर्व कर्मचारी निधी गोळा केला, निधी गोळा आणि आमच्या निधीतून केला. फक्त ग्रामपंचायतीची जागा आहे आम्हाला, बाकी सर्व आम्ही केलेले. साडेचार लाख रुपये वर्गणी गोळा करून पुन्हा चालू करतो. म्हणजे असं करायचं म्हटलं तर काही नाही, ते पाहिजे. महत्वाचं आहे म्हणजे कर्मचारी असणं गरजेचं नाही घरात, म्हणजे गावात तर त्यांना म्हणजे ओढून आणणारे लोक सुद्धा गरजेचे आहे गावात. त्यांनी आणि कसं आहे माहित आहे का, प्रत्येक गावात असंही काही झालेलं आहे की लोक कल्पना म्हणजे कल्पना बरोबर नाही पाहिजे, वेगवेगळे आयडियाज असे आले एक प्रेरणा मिळावी कारण कोणी करत नाही ना. आणि गावात आजकाल जबाबदारी समजून आम्ही करतो. आजकाल गावात आहे ना काही गावात असे राजकारण झालेले आहेत की कर्मचारी म्हणतात आम्ही येत नाही बाबा, राजकारणी लोक मग आम्हाला कसेही बोलतात किंवा काय. त्यांच्यावरही
डॉमिनन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढील क्रांती होणार आहे. कारण ग्रामीण भागात काय होतं माहित आहे का, ग्रामीण भागात काय होतं शिक्षणाचं प्रमाण कमी असतं. मग जे नेते असतात ना ते स्वतःला म्हणजे हुकुमशहा समजायला लागतात. तर असा सुद्धा प्रकार काही गावांमध्ये घडायला नको याची सुद्धा दक्षता कर्मचाऱ्यांनी घेणं खूप गरजेचं असतं. हा असं चला.